तरुणाला बेदम मारहाण झाली तरी तपासासाठी पोलिसांची दिरंगाई होत आहे, यासाठी या तरुणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे. नेवासा पोलीस ठाण्यातील गुन्हा नंबर 728/2022 याचा योग्य रीतीने तपास व्हावा अशी मागणी गोरे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी तुकाराम गोरे, जिजाबाई गोरे, जनाबाई गोरे, नंदिनीबाई खराड, भाऊसाहेब खराड आदी उपस्थित होते. 20/8/2022 रोजी तुकाराम गोरे यांना आरोपी संदीप गोरे, स्वाती गोरे, निर्मला गोरे यांनी लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली होती. सदर मारहाणीमध्ये तुकाराम गोरे या इसमास दोन्ही हात मोडले, एक पाय मोडला असून अशा परिस्थितीमध्ये नेवासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी गेला असता ठाणे अंमलदार यांनी फक्त कलम 324, 323, 504, 506 व 34 प्रमाणे फिर्याद नोंदवून घेतली. या मारहाणीमध्ये तुकाराम गोरे हे गंभीररित्या जखमी झाले होते. तरी नेवासा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी आमचा एकही म्हणणं ऐकून घेतलं नाही, मनाप्रमाणे कलमं टाकून दिली, आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊन असभ्य भाषा केली. त्यानंतर आम्ही जिल्हा रुग्णालय अहमदनगर इथे उपचारासाठी दाखल झालं असता आम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं की जबाब घेण्यासाठी आम्ही रुग्णालयात येतो, परंतु एकही पोलीस रुग्णालयात आला नाही. याचं कारण राजकीय दबावापोटी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे पोलिसांनी आमच्या गुन्ह्यात दखल न घेता आरोपीच्या बोलण्यावरनं आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल केले. पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र ससाने हे गुन्हेगारांकडनं पैसे घेऊन आमच्यावरती कारवाई करत आहेत, आमच्या गोरे कुटुंबियांना मानसिक त्रास देत आहेत, सदर आरोपी हे मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, तरी पोलीस अधीक्षक साहेबांनी या गुन्ह्याचा योग्य तो तपास करून माझ्या कुटुंबियांना न्याय द्यावा. पुढील काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबियांचं काही बरं वाईट झालं तर याचे सर्वस्वी जबाबदार अहमदनगर पोलीस प्रशासन आणि नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहतील, अशा मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षक यांना गोरे कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आलं. ते नंतर मला एक दिवस डायरेक्ट तिघा जणांनी एकट गाठून घरासमोर डायरेक्ट दांड्याने लगेच माझे दोन हात फ्रॅक्चर, एक पाय फ्रॅक्चर करून मला मारहाण करून आणि नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करून नेवासा पोलीस स्टेशननी 324 प्रमाणे फिर्याद दाखल करून घेतली. आणि आम्हाला म्हणले तुम्ही सिव्हिलला जा, सिव्हिलला आम्ही उद्या सकाळी 2 पोलीस पाठवतो आणि तुमची जबाब घेतल्यानंतर कलम काय असेल ते वाढून देतो. पण आमच्याकडं 4-5 दिवस कोणीही पुढे झाले नाही आणि तोपर्यंत त्यांनी त्यांचे 324 जामीन करून दिले. आणि नंतर आमची जबाब सिव्हिल लाईन घेतले. पण आत्तापर्यंत आम्हाला आता हा मॅटर झाले 20/8/2022 आणि आत्तापर्यंत आमचं 326 दाखल नाही आणि आरोपी कोणताही अटक नाही. कारण पोलीस आरोपी अटक का करीत नाही, कारण आरोपी बोलतात आमच्याकडे खूप पैसे आहे, आम्ही पैशाने पोलीस स्टेशन इकडे घेऊ शकतो, पोलीस आमची काही करीत नाही. आणि आत्तापर्यंत एस पी साहेबांना 3 अर्ज केलेले, आमच्या गुन्ह्याचा चांगला तपास करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा, आमचे योग्य तो कलम लावा. पण योग्य तो कलम आमचा लागत नाही आणि आरोपी अटक होत नाही. आता ही आमची एस पी ऑफिसला 3री चक्कर आहे. आता आम्हाला जर इथं जर योग्य निर्णय योग्य न्याय नसेल मिळत तर आम्ही नंतर गृहमंत्र्याकडे जाणार आहे, डायरेक्ट मंत्रालयात जाऊन ते समक्ष भेट घेऊन जे आहे ती वास्तू दाखवून आमच्याकडे सिव्हिलचं सर्टिफिकेट आहे, सर्व काही गोष्टी आहे, सिव्हिलचं मेडिकल बी आमच्याकडे फाईल बी आहे आणि सिव्हिल सर्टिफिकेट बी आहे. पण नेवासा पोलीस स्टेशन आमच्या विषयी असं का करतं आम्हाला याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि आमचे जे तपास अधिकारी आहे ससाने शैलेंद्र गंगाधर ससाने यांना सर्व या गोष्टीची माहिती असून मी त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप न करता आरोपीला आणखी सहकार्य करून किंवा त्यांचे गुण काय आता आरोपी म्हणतात आम्ही त्यांना 1 लाख दिले काय दिले पैसे खाल्ले असले हे आम्हाला काही सांगता येणार नाही. पण पैसे ते घेतल्याशिवाय आत्तापर्यंत 1 महिन्यात एकही पोलीस त्यांच्या दारात आला नाही, त्याचं कारण काय आहे? आणि आम्ही जर आमच्या ह्या गुन्ह्याचा योग्य तो तपास नाही झाला तर आम्ही मंत्रालयात जाऊन गृहमंत्र्याला निवेदन देऊन आम्ही तिथे उपोषणाला बसणार आहे. चौकशी या चौकशी मागे शैलेंद्र गंगाधर ससाने हेड कॉन्स्टेबल नेवासा प्रवर संगम पीठ यांचाही तपास करण्यात यावा. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.